पार्कसन स्किल इन्स्टिट्यूट ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या योजनेच्या माध्यमातून इन्स्पायर होऊन स्किल इंडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भारतातील युवकांना नोकरीची संधी मिळावी व त्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगल्यात चांगल्या पद्धतीने स्किल प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या संस्थेची स्थापना केलेली आहे. तर त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना नर्सिंग असिस्टंट, ज्यामध्ये आपण त्यांना बेसिक नर्सिंग प्रॅक्टिसेस ज्या आहे त्याच्यामध्ये बेसिक फिजिओलॉजी ॲनाटॉमी शिकवायची असो, त्याच्यानंतर त्यांना नर्सिंग प्रॅक्टिसेसमध्ये बेड मेकिंग कशा पद्धतीने करायची, त्यांना बेड पॅन कशा पद्धतीने पेशंटला देता येईल, त्याच्यानंतर आय व्ही कनेक्ट कशा पद्धतीने करायचं, त्यांच्यानंतर पेशंटची पर्सनल हायजीन कशी मेंटेन करायची, आणि त्यासोबतच निबुलायझेशन प्रोसेस असेल, त्यांना स्टरलायझेशन्स असेल, तर अशा वेगवेगळ्या नर्सिंग प्रॅक्टिसेस आम्ही त्यांना इथे नर्सिंग असिस्टंट या कोर्सच्या माध्यमातून देतो. त्यानंतर इथे 1.5 महिन्यापर्यंत त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये थेरी आणि स्किलला प्रॅक्टिस दिल्या जाते, पण प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने भेटावं यासाठी वेगवेगळ्या रिनोन हॉस्पिटल्समध्ये त्यांना ऑन द जॉब ट्रेनिंगसाठी आम्ही विद्यार्थ्यांना पाठवतो. तर जेणेकरून पुढे जाऊन जेव्हा त्यांना प्लेसमेंट द्यायची वेळ येतं तर त्यावेळेस त्यांना या सर्व गोष्टीची माहिती उपलब्ध असते. हॉस्पिटलमध्ये टेक्निकल स्टाफसोबत जो दुसरा भाग जो असतो तो ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ असतो, म्हणजे त्याच्यामध्ये रिसेप्शनिस्ट असो, ॲडमिन असो, किंवा मेडिकल रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये पूर्ण रेकॉर्ड मेंटेन करायचं असो, तर यासाठी नागपूरमध्ये पार्कसन स्किल इन्स्टिट्यूट हे एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे नागपूरमध्ये की जे मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन यासारखा एक युनिक कोर्स आम्ही इथे सुरू केलेला आहे. त्याचं कारण म्हणजे असं होतं की जनरली जे ग्रॅज्युएशन्स जे विद्यार्थी असतात यांना मेडिकल टर्मिनॉलॉजीचं माहिती फारशी नसतं, त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये जे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स यूज करतात त्याची माहिती नसतं, त्याच्यानंतर त्यांना रेकॉर्ड्स कसा मेंटेन करायचं याची माहिती नसतं. तर अशा विद्यार्थ्यांना इथे आम्ही मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन्स या कोर्सच्या माध्यमातून त्यांना बेसिक फिजिओलॉजी ॲनाटॉमी असेल, त्याच्यानंतर मेडिकल डिपार्टमेंटचे काय फंक्शन्स असतात ते कशा पद्धतीने रेकॉर्ड्स हा एखादी पेशंट ॲडमिशन्सपासून तर डिस्चार्जपर्यंत किंवा डेथपर्यंत काय काय प्रोसिजर असतं, जे आत्ताच्या परिस्थितीला बघता जे लिगलसुद्धा आहे आणि आवश्यकसुद्धा आहे, तर अशा पद्धतीचे त्यांना डॉक्युमेंटेशन्स कसं मेंटेन करायचं आणि त्याच्यामधल्या काही त्रुटी कशा दुरुस्त करायच्या यासाठी हा मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन नावाचा 3 महिन्याचा कोर्स आम्ही इथे चालवतो. याच्यामध्ये त्यांना इथे 1.5 महिना थेरी आणि प्रॅक्टिस शिकवल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये हाऊ टू कीप अँड मेंटेन द रेकॉर्ड्स ह्या सर्व गोष्टीचे प्रोसिजर त्यांना तिथे शिकवलं जातं. तिथे असणाऱ्या तज्ज्ञ आणि अनुभवी जो स्टाफ असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना 1 महिन्यापर्यंत ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं जातं. आणि या कोर्सच्या ज्या पद्धतीने वाढती डिमांड आहे आणि ज्या पद्धतीने टेक्निकल स्किल त्यांना आम्ही याच्यातून प्रोव्हाइड करतो तर त्याच्यासुद्धा एक रोजगाराच्या चांगल्या संध्या विद्यार्थ्यांना मिळतं आणि त्यांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होते. दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय नागरी आजीविका मिशन या माध्यमातून आम्हाला महानगरपालिका नागपूर यांच्याकडून बरोचसा सपोर्ट मिळालेला आहे. त्यांच्या आतापर्यंत त्यांनी आम्हाला 10 पेक्षा जास्त बॅचेस प्रोव्हाइड केल्या, ज्याच्या माध्यमातून आम्ही नागपूर शहरातील असंख्य BPL स्टुडंट किंवा गरजू व्यक्तींना इथे स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार देण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. मला ह्या कोर्सबद्दल माहिती माझ्या मैत्रिणींनी दिली आणि मी अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिका झोनमध्ये गेली. तिथे मला माहिती मिळाली आणि मी माझ्या फ्रेंडसोबत पार्कसन इन्स्टिट्यूटमध्ये आले. इथे मी ॲडमिशन घेतली. 3 महिन्याची इथे ट्रेनिंग मिळाली. इथे 3 महिन्याच्या ट्रेनिंगनंतर आम्हाला 1 महिन्यासाठी ऑन द जॉब ट्रेनिंग
मला गेटवेल हॉस्पिटल मिळालं होतं. मी गेटवेल हॉस्पिटलमध्ये 1 महिन्यासाठी ट्रेनिंगवर गेली होती. गेटवेल हॉस्पिटलमध्ये पण मला पुष्कळ माहिती मिळाली, कशी पेशंटची केअर करायची, काय करायचं, हे सर्व मला तिथे माहिती पडलं. आणि तिथल्या सहाराने मी मेडिटेना हॉस्पिटलमध्ये मला इंटरव्ह्यू देण्यामध्ये सहायता झाली. आणि मला पार्कसन इन्स्टिट्यूटमधून मेडिटेना हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाली. पार्कसन इन्स्टिट्यूट आणि महानगरपालिके या दोघांचे मी पुष्कळ आभार मानते. मला मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन कोर्सबद्दल माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं आणि मी डिटेल्स माहिती काढण्यासाठी महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात गेली. तिथे मला पार्कसन संबंधी डिटेल माहिती मिळाली. मग मी इथे येऊन ॲडमिशन केलं MRD टेक्निशियन म्हणून. इथे आम्ही 3 महिने आम्ही कोर्स केला पूर्ण. इथे त्यामध्ये आम्हाला मेडिकल रेकॉर्ड कसा मेंटेन करायचा, सॉफ्टवेअर शिकवलं आम्हाला, आणि तसंच ॲनॅटॉमी, फिजिओलॉजी वगैरे सगळं आम्हाला सरांनी खूप छान शिकवलं. इथल्या इथला स्टाफ खूप छान आहेत. तसंच आम्हाला OJT-साठी श्रीकृष्ण हॉस्पिटल इथे पाठवण्यात आलं होतं. तिथे पण आम्हाला जी थेरी आम्ही इथे शिकलो ते त्याचा आम्हाला म्हणजे तिथे आम्हाला प्रॅक्टिकलमध्ये शिकायला मिळालं आणि त्याचा आम्हाला या जॉबसाठी खूप फायदा झाला. आणि मी श्रीकृष्ण हॉस्पिटल इथेच मग मला त्यांनी जॉबला ठेवून घेतलं असिस्टंट मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन म्हणून. आणि चांगल्या पगारावर त्यांनी मला ठेवून घेतलेलं आहे. त्याबद्दल मला खूप खूप आनंद आहे. आणि मी थोडं म्हणजे माझ्या मिस्टरांना या फायनान्शियल क्रायसिसमधून बाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करू शकते. माझा जो काही हातभार जो लागेल माझ्या कुटुंबासाठी त्याबद्दल मी मनपूर्वक थँक्स म्हणते NMC आणि पार्कसन इन्स्टिट्यूटला. सर्व महिलांना मी मनापासून सांगते आहे की जे आपलं स्किल डेव्हलपमेंट इंडियाकडनं आपल्याला जो काही हा कोर्स मिळत आहे तो अगदी इतका छान आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे या कोर्समध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, इंटरव्ह्यू कसे फेस करायचे, बाकी या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकवल्या जातात. आपल्याला पूर्ण म्हणजे सायन्समध्ये जे आहे ॲनॉटॉमी, फिजिओलॉजी हे सगळं शिकवलं जातं मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन या कोर्सबद्दल. तर जास्तीत जास्त महिलांनी या कोर्सचा फायदा घ्यावा आणि आपला उदरनिर्वाहासाठी एक चांगला आपल्याला एक स्रोत आहे हे, ज्यातून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता, चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते.